नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मोदींना निवडून देण्याची चूक कोणीही करू नये, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचे जनतेला आव्हान. फेसबुकवरून फेक अकाउंट तयार करून व्यावसायिकाला लुटण्याच्या उद्देशाने व्यावसायिकावर गोळीबार. मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा न करता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी वाहिली श्रद्धांजली. आणि पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी. आता बातम्या सविस्तराने. RBI, CBI, अलिप्त राष्ट्र चळवळ यासारख्या ठिकाणी BJP ने स्वतःची माणसे पेरून ठेवली आहेत. त्यांनी देशात खुनाचं राजकारण केलंय, त्यामुळे आपण लवकर शहाणे होऊन मोदींना निवडून देण्याची चूक करू नये असं आवाहन काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केलंय. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन मोहन जोशी यांनी केले होते. त्या कार्यक्रमात केतकर बोलत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांसह पाकिस्तान बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखांच्या हत्येच्या घटना 1975 ते 1991 काळात घडल्या. या हत्या जागतिक व्यापक कटाचा भाग होत्या. पुढील वर्षी 2019 मोदी सरकार विरुद्ध निकाल लागला तर मोदी सत्ता हस्तांतरित करतील याची खात्री नाही असे मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केले. म्हणजेच तुम्ही पाहाल की 1975 ते 1991 ह्या काळातले हे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख होणाऱ्या व्यक्ती यांची हत्या करण्यात आली आहे. भुत्तोंची कन्या बेनझीर भुत्तो तिची हत्या करण्यात आली. भुत्तोंचा मुलगा म्हणजे बेनझीरचा भाऊ त्याचीही हत्या करण्यात आली. त्याचा दुसरा भाऊ जो लंडनमध्ये होता त्याचीही हत्या करण्यात आली. आणि हे सगळं कुठे घडलं आहे? हे दक्षिण आशियात घडलं आहे, म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे तीनच. 14 ऑगस्ट 1947 साली हा संपूर्ण प्रदेश एकच देश होता. त्या ह्या एकाच देशामध्ये ह्या सगळ्या हत्यांचं राजकारण चालू आहे. या हत्या म्हणजे एका जागतिक व्यापक कटाचा भाग आहे. फेसबुकचा वापर किती घातक ठरू शकतो हे पिंपरी चिंचवडमध्ये अनुभवायला मिळालंय. फेसबुकवरून फेक अकाउंट तयार करून व्यावसायिकाला लुटण्याच्या उद्देशाने एकाने व्यावसायिकावर गोळीबार केलाय. मात्र पोलिसांनी तात्काळ 4 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांचा प्रयत्न उधळून टाकलाय. सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या वाहन चालकावर 3 जणांनी गोळीबार केला. ही घटना वाकडला रात्री घडली. हरिओम मेहर सिंग असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री 11:30 सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापूर येथे पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी 3 जण त्यांच्या मोटारीत येऊन बसले. हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा मोटारीत आले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या बोटाला पिस्तूल लावले आणि मोटार पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी हरिओम यांनी काय झाले अशी विचारणा केली असता त्यापैकी एकाने तुला मारायचं आहे का असं म्हटले. त्यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी आरोपीने हरिओम यांच्यावर गोळीबार केला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 4 जणांना अटक केली असून गुन्हा उघडकीस आणला आहे तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. हरिओम सिंग हा इसम त्याच्या गाडीतून सिगरेट घेण्यासाठी खाली उतरला होता. त्यानंतर गाडीत बसल्यानंतर त्याच्या गाडीत 3 अनोळखी इसम बसले आणि त्यांनी त्यांच्यातल्या पॅसेंजर सीटवर समोर बसलेल्या माणसाने त्याला पिस्टल दाखवली आणि गाडी पुढे घे असं सांगून घाबरवलं. पॅनिक झालेला जो फिर्यादी आहे तो लगेच गाडीच्या बाहेर पळू लागला. त्यावेळी त्याच्यावर त्यांनी मागून फायर केलं. ती गोळी त्याच्या उजव्या मांडीतून आरपार निघून गेली. या तपासामध्ये पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली. 5 मिनिटातच आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो. त्यावेळी गुन्हेगारांनी तिथे वापरून सोडून दिलेली त्यांची गाडी आम्हाला संशयास्पद मिळाली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा तपास घेतला. त्यातून 4 आरोपी आम्ही काल अटक केलेले आहेत आणि आणखी 2 आरोपी फरार आहेत. मराठा युवा फाउंडेशन आणि शिवनेरी रिक्षा संघटनांकडून नुकत्याच मिळालेल्या मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करण्यात आलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच हे आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रतिकात्मक मानवी न्यायदेवतेला साकडं घालण्यात आलंय. गेली 35 वर्षांहून अधिक काळ मराठा समाज हा आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. ह्या आंदोलनाच्या वेळी अनेकांनी स्वतःचे आत्मबलिदान दिले. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सकारात्मक आल्याने मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले. ह्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षाचा मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयाच्या कक्षेत टिकावा आणि मराठी समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावे ह्याकरिता मराठा युवा फाउंडेशन आणि शिवनेरी रिक्षा संघटनेकडून न्यायदेवतेची प्रतिकात्मक मानवी प्रतिकृती उभी करून बलिदान दिलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून साकडे घालण्यात आले आहे. आज मराठा समाजाला न्यायाच्या कक्षेमध्ये आरक्षण मिळावं
यासाठी न्याय देवतेच्या प्रतिकात्मक मानवी प्रतिमेकडे आज आम्ही या ठिकाणी विनवणी केलेली आहे. वास्तविक पाहता मराठा समाजाचा हा आरक्षणाचा लढा गेली 35 वर्षांहून अधिक काळ स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून सुरुवात झाली होती याला, आणि आज 42 अधिक आमच्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी या ठिकाणी आत्मबलिदान दिलेलं आहे. त्यांच्या बलिदानाला आज या ठिकाणी जे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं आणि मराठा समाजाला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षण जाहीर झालं. परंतु या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं की 1 तारखेला तुम्ही 1 डिसेंबरला तुम्ही जल्लोष साजरा करा, परंतु मराठा समाज हा अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा जल्लोष साजरा न करता आमच्या समाज बांधवांनी जे बलिदान दिलं त्यांना आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. आता एक धक्कादायक बातमी आहे. सोमवार हा अपघाताचा वार ठरलाय, कारण पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले. पहिला अपघात हा कामशेत पिंपोळी गावाच्या हद्दीत मुंबई लेनवर घडला आहे. ट्रक आणि महिंद्र झायलो या गाडीची धडक झाल्यामुळे यात 2 प्रवासी जागीच ठार तर 3 जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी मुंबईच्या दिशेने जात होते. तर दुसरा अपघात हा कामशेत बोगद्याजवळ मुंबईवरून पुण्याकडे येताना झाला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ही डिव्हायडरला धडकली असून यामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत कामशेत पोलीस घटनास्थळी पोहोचून अधिक तपास करीत आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे मॅरेथॉन मधील तरुणांचा उत्साह हा नेहमी चर्चेचा विषय ठरलाय. गेल्या 23 वर्षापासून सुरू असलेल्या या मॅरेथॉनचे वले जरी कमी असले तरी यामध्ये सहभाग घेणाऱ्यांचं प्रमाण आता वाढू लागले. राज्यभरातून अनेक धावपटू या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहेत. याही वर्षी मॅरेथॉनला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालाय. मॅरेथॉन मध्ये अनेक जण सहभागी होत असतात. असाच एक नागपूरमधील हौशी धावपटू प्रशांत गौरकर याने एका अपघातात आपले दोन्ही पाय गमावले, पण जिद्द न हरता त्याने याला तोंड द्यायचं ठरवले. कालांतराने समाजातील दानशूर व्यक्तींनी त्याला मदत केली आणि कृत्रिम पाय मिळवून दिले. त्याच जोरावर तो गेल्या 3 वर्षापासून पुणे मॅरेथॉनला येतोय. येथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रशांत गौरवकर हा आदर्श धावपटू वाटतोय. त्याने या मॅरेथॉनमधील 5 किलोमीटरमध्ये सहभाग घेतला होता. तो टप्प्याटप्प्याने त्याने यशस्वीपणे पूर्ण केला. मेरा 2012 में तो ऍक्सिडेंट हुआ था, उसके बाद मेरे दोनों पैर कट गए थे. उसके बाद से मैं 1 साल बेड पर था. अच्छा जीने के लिए मैंने बहुत कोशिश किया, लेकिन जब मैंने पैर लगाए मुझे चलना भी नहीं आता था. लेकिन बहुत प्रैक्टिस करने के बाद मैं इतना चल पाया, और उसके बाद मैंने 5 किलोमीटर सक्सेसफुली मैंने
रन किया है और मुझे तो बहुत अच्छा लग रहा है, तो फीलिंग की मैं कर सकता हूँ। आता एक वेगळी बातमी आहे, पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलाय। या विवाहात वराडी आणि बोहल्यावर चढलेली बारा दाम्पत्य ही ज्येष्ठच। कसा पार पडला हा ऐतिहासिक विवाह सोहळा पाहूयात या रिपोर्टमधून। बँड बाजाच्या तालावर नृत्य करणाऱ्या या ज्येष्ठ महिला करवल्या झाल्यात, कारण लग्न त्यांच्या मित्रमैत्रिणींचं आहे, तेही सामूहिक। बारा दाम्पत्यांच्या या श्रीवंदनात वराडी मंडळीच्या आनंदाला पारावर उरलेला नाही। पिंपरी चिंचवडमधील मासुळकर कॉलनीत ज्येष्ठ नागरिक मंचाच्या रौप्य महोत्सव वर्षाचं औचित्य साधत या सामूहिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वजण आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक सभासद एकत्र येतो आणि दर शनिवारी काही ना काहीतरी कार्यक्रम असतो, पण यावेळेस असं ठरवलं 25 वर्ष पूर्ण झालेली आमच्या संघाला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली। 1 जानेवारी 1994 आम्ही हा संघ स्थापन केला, आता 1 जानेवारीला त्याला 25 वर्ष पूर्ण होतात। त्यानिमित्त हा आम्ही ज्यांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झाली त्यांचा विवाह सोहळा आम्ही साजरा करण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे सगळ्यांची आम्हाला साथ मिळाली, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही ठरवला। 50 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न होते म्हटल्यानंतर पहिल्या लग्नाची सगळी कसर काढण्याच्या तयारीतच हे ज्येष्ठ दाम्पत्य भोवल्यावर चढले आहे आणि आनंदी आनंदगडे म्हणत पुन्हा एकदा तारुण्याच्या उंबरठ्यावरच जाऊन उभे राहिले। अशी आमची कल्पनाही नव्हती की आम्हाला हा साजरा करायला मिळेल, पण परमेश्वराच्या कृपेनं, परमेश्वर आणि डॉक्टर हे दोन्ही त्याला रिस्पॉन्सिबल आहेत। अजून 50 वर्षांना परत संधी यावं। अरे इधर ये दूसरा टाइम हो गया, पहले बार भी एक बार हुआ था, अभी ये दूसरा टाइम हुआ। जिनके 50 साल हो गए ना उनकी शादी, इस बार तो थोड़ी धूमधाम से ज़्यादा ही हो गई। लोग बहुत उत्साहित थे, बहुत खुश थे और सबने मदद किया, इसलिए मिरवणूक और क्या भगवान का दर्शन, लोग ऐसे देख रहे थे कि पता नहीं एक इनको क्या बोले, बुढ़े बोलो तो बुढ़े नहीं, जवान बोले तो जवान भी नहीं, पर देखने में बहुत खुश थे लोग, ये कुछ अलग है, तो हमें भी बहुत मजा आ गया। लग्न सोहळा म्हटला की मजा घेतात ते वराडी मंडळी। या सोहळ्यातील वराडी मंडळींनी देखील लहानपणापासूनची मनात घर करून राहिलेली अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेतली। अनेकांनी देहभान विसरून मनसोक्त नाचत आपला आनंद व्यक्त केलाय। आम्हाला होणारे खूप आनंद झाला, माझी मुलं त्यांना पण खूप आनंद झाला। आता असं झालं, ह्याच्यानंतर पण असं, पण पुढची पिढी काय करते ते काही माहिती नाहीये। आता आमच्या पिढीपर्यंत हे चालू राहील, पुढचं काय माहिती नाही। या ऐतिहासिक आणि अनोख्या विवाह सोहळ्याची अफलातून उखाण्याने सांगता झाली, तर ऐकूयात आता हे उखाणे। सोन्याच्या निरंजन कापसाच्या माती, दिवराम आहे पती, मी आहे सौभाग्यवती। त्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी, गणपतरावांचं नाव घेते, विरंगुळा केंद्रात झालेला 50वा विवाह सोहळाच्या वेळी। भाजी भाजी मेथीची बाहेर अशी हरिंद्रांचं नाव घेते, येथील संघ खूप आहे आमची। देश भारत माझा देश, राजांचा राजा महाराष्ट्र माझा, राजाची शान पिंपरीचं नाव, पिंपरीत आहे अजमेरा, इथं नेहमी लक्ष्मीचा फेरा, गफलत नको म्हणून आम्ही केला विचार। थोड्याची होती मंदा, धाकट्याची होती कुंदा, मधल्याची होती नंदा, अरे ते म्हणजे अरविंदा नाव ठेव वृंदा। पाणी तुंबलतो निशिगंध, पाण्यात तुंबलतात कमलिनी, विजयरावांचं नाव घेते आजच्या शुभदिनी। उतर वयात या सोहळ्यातून मिळालेला हा आनंद या दाम्पत्याच्या उर्वरित आयुष्यात ऊर्जा देणारा नक्कीच ठरेल, यात काही शंका नाही। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। विविध व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपल्या विचारांचं आदान प्रदान करावे यासाठी महेश फोरम चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने समावित राष्ट्रीय प्रोफेशनल परिषदेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। महेश फ्रॉम चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आणि महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने MPF सामविध या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलं आहे।
येत्या 8 डिसेंबरला परिषदेचे उद्घाटन बडवे इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीकांत बडवे यांच्या हस्ते होणार आहे. ह्या परिषदेत विविध व्यावसायिक सहभाग होणार असून उद्योजकांना विविध क्षेत्रातील माहिती ह्या परिषदेत मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. डिसेंबरला, शनिवार 8 डिसेंबरला सकाळी 8:30 होईल. याच्यामध्ये बडवे उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी बडवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि डॉक्टर संजयजी मलपाणी यांची याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती असेल. साधारणतः 400 याच्यामध्ये पार्टिसिपंट्स आहेत आणि हा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे. याच्यासाठी आपल्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातून आणि भारतातल्या काही राज्यातून वेगवेगळे पार्टिसिपंट्स येणार आहेत. लोणावळ्याच्या 6 आंबी व्हॅली सिटीत एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. काल रात्री हा प्रकार समोर आलाय. एका पॉईंटवर शिकारीसाठी जाड वायरचा फास लावून ठेवण्यात आला होता. त्याचा फास लागल्याने हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली आहे. असं असेल तर मग असे फास लावून मुक्या प्राण्यांचा जीव कोण घेते असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रिव्हर सायकल थॉन रॅलीत 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत, मनपा शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. रिव्हर सायकल थॉन या रॅलीमध्ये 4,000 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या टप्प्यातील रॅलीमध्ये आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेऊन अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गाव मैदान ते तीर्थक्षेत्र आळंदी व पुन्हा तीर्थक्षेत्र आळंदी ते अंकुशराव लांडगे सभागृहासमोरील गाव मैदानापर्यंत असे 25 किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून पार पाडले. तिसऱ्या टप्प्यातील रिव्हर सायकलथॉन रॅली सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापौर राहुल जाधव यांनी झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सध्या जमाना आहे EMI चा. वाढत्या महागाईच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्ट EMI वर हवी असते. मात्र आता लग्नाचं जेवण देखील EMI वर मिळत असल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. मात्र हे खरं आहे. पुण्यातील रामानंद गुप्ता यांनी या केटरिंग चालकाने लग्नाचं जेवण चक्क EMI वर उपलब्ध करून दिलंय. रसमलाई, गुलाबजाम, पुलाव, मटर पनीर, पुरी, कटलेट, सॅलेड, पापड, लोणचे आणि मिनरल वॉटर यांसारखे खाद्यपदार्थ गुप्ता कॅटरर्सनी लग्नाच्या जेवणासाठी EMI वर उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही कागदपत्राविना लग्नाचं उत्कृष्ट आणि चौदार जेवण EMI वर देण्याची सुविधा गुप्ता कॅटरर्सने सुरू केली आहे. काही लोकांना लग्नसराईत कार्यक्रमात अनेक आर्थिक अडचणी येत असताना आर्थिक अडचणीमुळे लग्नसराईचे कार्यक्रम बऱ्याचदा पुढे देखील ढकलले जाते. अशा लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी रामानंद गुप्ता यांनी लग्नाचं जेवण हे EMI वर उपलब्ध करून दिले आहे. खाद्यपदार्थामध्ये कोणतीही तडजोड न करता हवा तो मेनू गुप्ता कॅटरर्सने EMI वर उपलब्ध करून दिला आहे. जो पुणे में हमने प्रोवाइड किया है और थोड़ा थोड़ा करके अभी जहाँ तक बम्बई, पुणे, नासिक जहाँ तक पहुँच पाएंगे वहाँ तक पहुँच पाएंगे. लेकिन हफ्ते से लोगों खाना मैंने चालू किया. आधा पैसा लेता हूँ और आधा 12 महीने के अंदर लेकर देता हूँ. सर्वसामान्य घरातील वधू आणि वर या दोन्ही पक्षांना लग्नसराईत अनेक आर्थिक अडचणी येतात. त्यांच्या आर्थिक अडचणीची जाणीव ठेवत गुप्ता कॅटरर्सनी सुरू केलेला हा अनोखा उपक्रम खरंच कौतुकास्पद असा आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त मावळातील पवनानगरला बालचमूंनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून प्रभात फेरी काढली आहे. यावेळी संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता. पवना विद्या मंदिराच्या माध्यमातून हा दिंडी सोहळा काढण्यात आला होता. यामध्ये पालखी, मिरवणूक आणि त्यांच्या पुढे इवलेशे नटून थटून भातुकलीच्या खेळामधील राजा आणि राणी सोबतच मावळे, सखी असे एकंदरीत सगळे दृश्य पाहून स्थानिक ग्रामस्थ देखील आपले देहभान विसरून गेले होते. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आळंदीत परिवहन महामंडळाचा ST वाहक रिक्षा चालकाच्या अंगावर रोखुंडी रॉड घेऊन धावलाय. ही घटना CCTV कैद झाली आहे. रिक्षा चालकाने कट मारल्यावरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. रिक्षा चालकांचा उद्धटपणा हा काही नवीन नाहीये, पण शासकीय कर्मचाऱ्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न यानिमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. या प्रकारची कोणतीही तक्रार अद्यापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नाही. आळंदीत कार्तिकी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत जादा ST सोडण्यात आल्यात. त्यातील एका ST वाहन चालकाचा रिक्षा चालकासोबत हा वाद झालाय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मोदींना निवडून देण्याची चूक कोणीही करू नये. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचे जनतेला आव्हान. फेसबुकवरून फेक अकाउंट तयार करून व्यावसायिकाला लुटण्याच्या उद्देशाने व्यावसायिकावर गोळीबार. मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा न करता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी वाहिली श्रद्धांजली. आणि पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जण ठार तर 3 जण जखमी. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.